कोरोना संदर्भात शरद पवार सध्या चिंताग्रस्त पाहायला मिळतात. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाहीये, सगळे खांब मजबूतीने उभे असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सगळे खांब मजबूतीने उभे आहेत. 2 दिवसीय अधिवेशनावर देशभरातील सर्व नेत्यांची भूमिका आहे की त्याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे, तरच देशातील परिस्थितीचं आकलन होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की सरकार आणि विरोधी पक्ष नसून जनतेचं हित सध्या महत्त्वाचं आहे. पवारसाहेबांनी सहज विचारलं की बाहेर रस्त्यावर गर्दी आहे का, तर मी म्हणालो गर्दी आहे, लोकांनी शिस्त पाळली पाहिजे यावर पवारसाहेब मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. लोकांनी शिस्त पाळली पाहिजे हीच त्यांची नेमकी चिंता आहे. पश्चिम बंगालमधील चित्र हळूहळू स्पष्ट होईल, पवारसाहेब पुन्हा कामाला लागतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. विषयावरती चर्चा का करू नये पवारसाहेबांशी? इतके मोठे राजकीय नेते आहेत, आम्ही राजकारणामध्ये आहोत, चर्चा होतच असते. एकंदरीत परिस्थितीविषयी, करोनाच्या स्थितीविषयी, राजकीय घडामोडींविषयी चर्चा होत असते. फार चिंताग्रस्त आहेत ते. एकंदरीतच देशातील करोनाच्या परिस्थितीविषयी ते सुद्धा सतत माहिती घेत आहेत, अनेक राज्यांची माहिती घेत आहेत, आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांनी ती चिंता व्यक्त केली. पण या वातावरणातही राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, ते होत असतात, त्यावर त्यांचं काय मत आहे? होत असतात, ते होत राहतील. पण सरकार जे आहे महाविकास आघाडीचं, त्याला कोणताही धोका नाही, मजबूतीनं सगळे खांब उभे आहेत. तुम्ही 2 दिवस संसदेचं अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे, पवारसाहेबांचं यावर काय मत आहे? तुमची त्यांच्याशी काही चर्चा झाली? देशभरातल्या सगळ्यात प्रमुख नेत्यांचं ही भूमिका आहे की त्या विषयावर सविस्तर चर्चा संसदेमध्ये व्हायला पाहिजे, तरच देशातला परिस्थितीचं आकलन होऊ शकतं. नाही पण मध्यंतरी एक काल परवामध्ये जी घटना घडली, फडणवीस पोलीस स्टेशनला गेले, रेमेडी रिसिव्हरवरून जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत, आज एका पक्षाने तक्रारही केलेली आहे. असू द्या, त्याच्यावरती सरकार विरोधी पक्ष हा विषय नसून महाराष्ट्राच्या जनतेचं हित हे महत्त्वाचं आहे. नाही पण लॉकडाऊन सध्या जो राज्यात सुरू आहे त्यावर पवारसाहेबांचं काय मत आहे? त्याच्यावरती त्यांनी फक्त मला आता सर विचारला की बाहेर येताना रस्त्यावर गर्दी आहे का, तुम्ही काय म्हणालात? मी म्हटलं गर्दी नक्कीच दिसते आहे, त्याच्यापेक्षा थोडं अजून लोकांनी शिस्त किंवा निर्बंध पाळले, त्यांना चिंता आहे, आणि ते मुख्यमंत्र्यांशी त्यांचा त्या विषयावरती संवाद सुरू आहे.